Today we are going to deal with the last part of the unit 6, George Washington Cover. हाजो पार्ट है जॉर्ज वॉशिंगटन कवर याचा आपण शेवटचा पार्ट आज आपण अभ्यास करणार आहोत यामध्ये आपण नेमके काय अभ्यास करणार आहोत तर ओके गाइडेड फार्मर्स इन द अल्बमा म्हणजे त्यांनी ज्या अल्बमा मध्ये जे छोटे मोठे शेतकरी होते त्यांना त्यांनी गाइड केलं मार्गदर्शन केलं कशा संदर्भात तर फार्मर्स यूज्ड टू ग्रो द कॉटन फॉर और मोर प्रॉफिट म्हणजे जे अल्बमा मध्ये जे शेतकरी होते ते जास्त जास्त उत्पन्न घेण्यासाठी प्रॉफिट घेण्यासाठी काय करायचे कॉटन म्हणजे सरकीचा उपयोग करायचे सरकी लावायचे कपाशी लावायची त्यावेळेस जी माती होती त्या मातीची माती जी होती तिच्या अंगी असलेला सुपीकपणा निघून जायचा त्यामुळे त्यांनी त्यांना काय सजेस्ट केलं काय सुचवलं तर तुम्ही ओके ही टोल देम टू ग्रो पीनट्स अँड बीन्स तर त्या जागी तुम्ही काय लावा पीनट्स लावा आणि बीन्स लावा म्हणजे शेंगदाण्याची लागवड तुम्ही आपल्या शेतामध्ये करा आणि ते केल्यानंतर शेतकरी सरप्राईज झाले आश्चर्यचकित झाले कारण की त्यांचं जे उत्पन्न होतं ते प्रमाणापेक्षा अधिक झालं त्यानंतर ही स्टडीज न्यू ओके यूजेस ऑफ द प्लांट मग एकाच वनस्पतीपासून अनेक प्रकारचे उपयोग आपल्याला मिळू शकतात का तर हो याचा त्यांनी अभ्यास केला आणि वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतीपासून त्यांनी वेगवेगळ्या स्वरूपाचे उपयोग करून घ्यायला सुरुवात केली जसं की त्यांनी इमॅजिन तर तुम्ही अशी कल्पना करू शकतात का की नेमकं त्यांनी कोणत्या वनस्पतीचा वापर केला आणि कोणकोणत्या वस्तू बनवल्या तर ओके फ्रॉम पीनट्स म्हणजे आपण शेंगदाणा म्हणतो ओके पीनट्स मधून त्यांनी काय करणार सुरुवात केली शुगर फूड पॉलिश कलर कलर सोप पेपर बटर प्लास्टिक मिल्क एक्सेट्रा म्हणजे अशा प्रकारच्या जे स्वरूपाच्या वस्तू त्यांनी फक्त एका पीनट्स पासून बनवल्या आणि एवढ्याच नाही तर जवळपास 300 वस्तू त्यांनी बनवल्या त्यानंतर त्यांनी काय केलं तर स्वीट प्रोडक्ट म्हणजे ज्याला आपण रताळे म्हणतो तर रताळ्यापासून त्यांनी जवळपास 118 स्वरूपाच्या वस्तू बनवल्या आणि असा हा थोर जो वैज्ञानिक होता जॉर्ज वॉशिंग्टन कवर यांचा मृत्यू 1943 ला झाला पण ज्या ठिकाणी त्यांनी काम केलं ज्या ठिकाणी त्यांची लायब्ररी होती त्या जागेला एक वेगळं नाव देण्यात आलं त्या लायब्ररीला त्या प्रयोगशाळेला वेगळं नाव देण्यात आलं आणि ती त्यांचं काम करण्याची जागा होती त्याला लोक म्युझियम म्हणजे संग्रहालय म्हणून ओळखतात अशा प्रकारे हा जो थोर सायंटिस्ट होता जो वैज्ञानिक होता हा अल्बामामधला होता एक ब्लॅक होता त्याचा तिथे मृत्यू झाला आणि त्यांची जागा होती तेव्हा आजही म्युझियम म्हणून ओळखलं जातं